कोपरगाव शहरातील बेट परिसरात असणाऱ्या मोहिनीराज नगरमध्ये बायकोनेच नवऱ्याची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. दारू पिऊन पत्नीशी कायम भांडण करणाऱ्या पतीला पत्नीने जीवे ठार मारले. 46 वर्षीय रघुनाथ गायकवाड यास पत्नी शांताबाईने डोक्यात कुदळीचा घाव घालून मध्यरात्री ठार मारले. त्यानंतर त्याचे प्रेत घराजवळ 25 फुटांवर ओढून नेले, अंगावर चादर टाकली. रात्री घरी आलेल्या मुलाने आईला विचारले तर तुझे वडील दारू पिऊन झोपले असल्याचं तिने सांगितलं. सकाळी मुलाच्या ही गोष्ट लक्षात आल्यावर हा हत्येचा प्रकार उघडकीस आलाय. घटनेची माहिती कळताच कोपरगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी शांताबाईला ताब्यात घेतलाय. आज सकाळी 8 वाजता कोपरगाव पोलीस स्टेशनला खबर मिळाली की मोहिनीराजनगर बेट नाका या ठिकाणी एका व्यक्तीला त्याच्या बायकोनी जीवे मारून टाकलेले आहे. अशी खबर मिळाल्यावरून आम्ही घटनास्थळी आलो आणि खात्री केली असता या ठिकाणी इसम नामे रघुनाथ लहानू गायकवाड वय 46 वर्ष याला त्याची पत्नी शांताबाई रघुनाथ गायकवाड हिने कुदळीच्या व विटांच्या साह्याने मारून टाकल्याची घटना या ठिकाणी घडलेली आहे. आणि आम्ही चौकशी केली असता अशी माहिती मिळाली की रात्री 9:10 सुमारास नवरा हा दारू पिऊन आलेला होता आणि अशा वेळी त्यांचे नवरा बायकोचे भांडण सुरू झाले आणि त्या भांडणामध्ये दारू पिलेल्या नवऱ्याला शांताबाई हिने कुदळीने आणि विटाने मारहाण केली आणि त्याच्यात तो गतप्राण झाला. मग अशा वेळेस तिने सदरचं त्याचं जे प्रेत आहे तिथून 25 फुटावर ओढत नेऊन टाकून दिलं, त्याच्यावर कपडा टाकला. त्यानंतर तिचा मुलगा कामावरून रात्री 11:30 घरी आला तर त्याला तिने सांगितले की तुझे पप्पा दारू पिऊन माझ्याशी भांडण केलं, मारामारी केली आणि आता ते झोपलेले, त्यांना तू काही उठू नको. त्यानंतर मग सकाळी मुलगा उठल्यानंतर त्याने हे सगळं बघितलं आणि त्याने त्याच्या नातेवाईकांना कळवलं. तसेच त्यांचे मालक इथे रवींद्र चंद्रकांत आढाव आहेत, त्यांना याची माहिती दिली. त्यानंतर पोलीस स्टेशनला आले आणि केलेली आहे. या प्रकरणामध्ये आम्ही शांताबाईला ताब्यात घेतलेलं आहे, त्याचप्रमाणे या ठिकाणी प्रेताचा आणि घटनास्थळाचा पंचनामा केलेला आहे आणि सदर महिलेला अटक करून कोर्टामध्ये पुढील कारवाई करीत आहोत. त्याचप्रमाणे घटनास्थळी फॉरेन्सिक टीम आलेली आहे आणि त्यांच्या मार्फत आम्ही सगळे सॅम्पल्स वगैरे कलेक्ट करीत आहोत. प्रतिनिधी मुबीन खान, माय न्यूज, कोपरगाव.